Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. आणि दिल्लीतलं अनेकांचं लक्ष आहे की मुख्यमंत्र्यांचं काय होत आहे. मला खात्री आहे ही जी लढत आहे ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि शिवसेनेचे उमेदवार सागर धारगळकर यांच्यामध्येच होणार आहे. परवा म्हणजे 2 दिवसांनी स्वतः आदित्य ठाकरे मुंबईतून येऊन साखळीमध्ये सभा घेत आहेत आणि ही सभासुद्धा ऐतिहासिक होईल आणि या सभेतून साखळी मतदारसंघाचं चित्र पूर्णपणे बदललेलं आपल्याला दिसेल आणि साखळीच्या जनतेलासुद्धा माहिती आहे की आपला खरा प्रतिनिधी कोण आहे. आपल्यासाठी गोव्याच्या विधानसभेत आवाज उठवणार. भारतीय जनता पक्षाचं 10 वर्ष सरकार आहे इथे. आता तर फार ताकदीचं सरकार आहे. गेले 7 वर्ष त्यांनी खाण कामगारांचे किंवा खाण उद्योगांवरती अवलंबून असलेल्या लोकांचे प्रश्न का सोडवले नाहीत. त्यांना आता जाग आली की आमचं सरकार आलं तर आम्ही सुरू करू. मग 7 वर्ष इतके लोक जे भुकेने मरत आहेत, हां, इतके लोक संकटात आहेत, इतक्या लोकांचे प्रश्न निर्माण झाले का सोडवलं नाही. निवडणूक आहेत म्हणून तुम्ही सांगताय हे काही करणार नाही. सागरला जाऊ द्या, आमच्या विधानसभेत, गोव्याला, गोव्याच्या विधानसभेत जाऊ द्या. हा खाणीचा प्रश्न कसा वाघ डरकाळी फोडतो आणि मग सगळ्यांची कशी भीतीने गाळण उडते तसं होऊन जाईल.